जातात. थोडं मेंटेनन्स म्हणून एक साधारणतः 3 वर्ष 3 वर्षानंतर एक 10-10 दिवसाच्या पंचकर्माच्या प्रक्रिया आपण केल्या तर लाईफ जे आयुष्यातला महत्वाचा जो काळ आहे तो खूप चांगल्या पद्धतीने जाऊ शकतो. त्यामुळे एन्कॅलोजिंगला पंचकर्म गरजेचं आहे, प्रॉपर वेळेत गरजेचं आहे. डॉक्टर, तुम्ही जसं म्हणाला की वातासाठी म्हणून आपल्याला पंचकर्माची आवश्यकता आहे, ती ह्या बरोबरीनच फ्रोझन शोल्डरचा देखील आपला त्रास तितका दिसतो की कित्येक वेळा हात उचलून मागे पण नेता येत नाही, इतपत कंडिशन असते. अशांसाठी काय करता येईल? सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास तर आजकाल 20-25-35-ची मुलांना पण, कॉम्प्युटरवरती वर्क करणाऱ्या मुलांच्या मध्ये पण दिसतो. तसं 40-45-35 पासूनच खांदे दुखायला सुरुवात होते, मसल स्टिफ होतात आणि खांदा दुखतो म्हणून मग तो हलवायलाच नको, मग हात जनरली स्टिफ तशाच कंडिशनमध्ये पकडून पेशंट बरेच दिवसपर्यंत थांबतात. पण तुम्ही जर मोबिलायझेशन नाही, कोणत्याही जॉईंटला तुम्ही जर मोबिलाइज केलं नाही तर तो तसाच जॉईंट स्टिफ होतो. आणि मग असं होतं की फ्रोझन शोल्डर कंडिशन आहे, मसल जे असतात ते सांध्यांना, खांद्याला अटॅच असणाऱ्या मांसपेशी जखडल्या जातात, सांध्यांमधलं अंतर कमी होतं आणि मग हळूहळू होतो की अर्थरायटिसला, म्हणजे आर्टिक्युलर कार्टिलेज जे लेअर वरचा असतो जॉईंटचा, तो एकमेकाला घर्षणाला सुरुवात होतो. आणि एकदा अर्थरायटिस जर फ्रोझन शोल्डर खूप दिवसपर्यंत चालू राहिलं आणि अर्थरायटिसला सुरुवात झाली की मग पुन्हा ती पूर्ण नॉर्मलवरती आणता येत नाही. त्यामुळे जर खांदे दुखत असतील तर त्याला जनरली फिजिओथेरपी खूप पेशंट बघतात की फिजिओथेरपी चालू आहे चालू आहे, जोपर्यंत फोमेंटेशनचं ट्रीटमेंट चालू आहे तोपर्यंत पेन कमी होतं. पण जर वाताचं प्रोडक्शन होतं ते रूटकॉजच आपण जर पंचकर्माने कमी केलं तर ते मोबिलायझेशन इझिली होतं. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की फ्रोझन शोल्डर कंडिशन आहे, हात वरती जात नाही, आपण 90 डिग्री हात घेऊन पूर्ण हात वरती करायचा जर प्रयत्न केला तर अगदी 40 डिग्री पर्यंत अँगल जातो. मग अशा काळात आपण पंचकर्माची जर मदत घेतली अगदी 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा शोल्डर सगळे स्टिफनेस निघून जातो. त्यामुळे आपण फ्रोझन शोल्डरला पण पंचकर्मात मदत खूप चांगल्या पद्धतीने, खूप चांगल्या पद्धतीने. डॉक्टर, एकदा केलेलं जे पंचकर्म आहे ते साधारणतः तुम्ही म्हटलंय, पण पुन्हा एकदा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल की एकदा करून पंचकर्म करून लोक गप्प बसतात की नाही आता काय मी एकदा केलेलं आहे, पण ह्याची खरंच आपण किती सायकल किती दिवसांनी करणं गरज आहे, कोणी कोणी गरज आहे ह्याबद्दल सर सांगायला जातात? सगळ्यात महत्वाचा असा पार्ट असतो की पंचकर्माच्या ज्या ट्रीटमेंट केल्या जातात त्यामध्ये आपण म्हटलं की मल्टिपल, आता साधं घेऊ आपण, सांध्यांचा त्रास आहे तर सांध्यांसाठी बस्तीच्या ट्रीटमेंट केल्या जातात. मग या बस्तीचे मल्टिपल टाईप्स आहेत. आपण जर पंचकर्म बस्ती करायचे म्हटले तर सांध्यांमधला वात रिलीज करणं, जॉईंटला ॲज अ ल्युब्रिकंट मोबिलायझेशन देणं आणि लिगामेंट्स फॉर्म करणं, जेणेकरून सांध्याचं लाईफ वाढावं. मग यासाठी जी पंचकर्म करतात त्याचा एक 10-10-20 दिवस, म्हणजे साधारण 32 सेशन आपण 3 जरी प्लॅन केला तरी 30 दिवस झाले, म्हणजे महिनाभराचं केलं पाहिजे. पण आजकाल असं झालंय की लोकांना मनात इतकी भीती आहे की पंचकर्माला खर्च करतोय आपण, नक्की फायदा होईल का याचा? म्हणजे तर जेव्हा दोष खूप जास्त, वय वर्ष 25-35 पर्यंत आहे, आपण एक पंचकर्म 10 दिवसाची प्रक्रिया केली, वात रिलीज होतो, पेशंट खडखडीत खूप चांगल्या पद्धतीने रिकवर होऊन हसत खेळत घरी जातात. वयाचे 40-45-50 नंतर वाताचं प्रोडक्शन एवढं वाढलेलं असतं की नी रिप्लेस करा, स्पाईन सर्जरी करा. आणि जेव्हा सर्जिकल ट्रीटमेंट सांगितलं तेव्हा तो एक तर खर्च 2-4 लाखातला खर्च, आणि पुन्हा आपण पंचकर्माला जेव्हा येतो तेव्हा मोठी ट्रीटमेंट करायची का छोटी करायची असे प्रश्न बऱ्याचदा पेशंटच्या मनामध्ये असतात. तर जसं वाताचे प्रोडक्शन जास्त असेल तर बस्तीच्या प्लॅन केल्या जातात, त्याला एक साधारण 3 आठवडे 1-1.5 महिन्याचा जे कोर्स आहे तो कम्प्लीट केला आपण, तर वात रिलीज झाल्यानंतर मेंटेनन्स आपण जे म्हणतो की दर 3 वर्षाला बस्ती केल्या पाहिजेत, मग त्याला एक 10 दिवसाचा जरी कोर्स केला तरी अनेक वर्ष मग आनंदाचे जातात. मग तो मेंटेन फक्त करत ठेवला तर ऑपरेशनची वेळ जनरली येत नक्कीच. म्हणजे एकच न करता व्यवस्थित आपले शरीर शुद्धी करून घ्यायची असेल त्याच्यासाठी मात्र आपण वेळ हा दिलाच पाहिजे. आज आपण इथे संमत आहोत, पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.